wonderful. कभी नहीं ओबीसी में बंटवारा नहीं। अरे ओबीसी जो प्लस का है जाति पाति क्रांति एक आवाज विजय सो जय क्रांति छगनराजे भुजबळ यांच्या आदेशानुसार महात्मा ज्योतिबा महात्मा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नंदुरबार जिल्हा व तसेच अनेक ओबीसी संघटनेचे नेत्यांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। मेन मोर्चाची आमची एकच मागणी आहे कि आज ओबीसी समाज हा जवळपास 55% आहे आणि त्या 55% असलेले ओबीसी समाजाला फक्त 17% चे आरक्षण आहे आणि त्या 17% चे आरक्षणामध्ये सुद्धा आज ते आरक्षण कमी करून आमच्या वाटा दुसऱ्याला हिरावून देण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी घडून आणलेला आहे। परंतु आमचे खंबीर नेतृत्व ओबीसींचे खंबीर नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ यांनी सत्तेची कुठली पर्वा न करता इवन सत्तेत असून सुद्धा त्यांनी या गोष्टीला विरोध दर्शवलेला आहे आणि त्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसी संघटनेच्या वतीने लाखोचे मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघतायत। आमचा विरोध कुठलाही नाही, आमचा विरोध मराठा समाजाला जे आरक्षण मिळते त्याला सुद्धा नाही, परंतु आमचा विरोध फक्त एकाच गोष्टीला आहे की ओबीसींचा जो कोटा आहे त्या कोटातन कुठल्याही प्रकारचं 0.01% सुद्धा आरक्षण आमच्या कोटातन कुणाला देऊ नये या मागणीसाठी आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी महाराष्ट्रभर ओबीसी बांधव आंदोलन करत आहेत।
आज आम्ही जरी हजारोच्या संख्येने या ठिकाणी दिसत आहोत, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्या कारणाने फक्त नेते मंडळी आणि काही मोजकेच कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे। परंतु ज्या दिवशी जर आमच्या आरक्षणावर कोणी बाधा घालण्याचा प्रयत्न केला तर त्या दिवशी लाखोच्या संख्येने नव्हे या महाराष्ट्राने जवळपास 2 लाख 5 लाख 10 लाख लोकसंख्येचा मोर्चा बघितलेले आहेत। परंतु आदरणीय छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 50 लाख लोकांचा मोर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेवर नेऊ आणि आमच्या आरक्षणाला धक्का न लागणार याची जाणीव प्रत्येक ओबीसी बांधवांना करून देऊ। या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो माझ्या बांधवांना।